त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता अशी होती अण्णांच्या मायेची पाखर हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिले आणि त्या मुलांपैकी कितीतरी मुलं अशी होती की ज्यांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते पण अण्णांनी त्या सर्व मुलांवर त्या सर्व मुलांना वडिलांचं प्रेम दिलं आणि आईची माया आईच्या ममतेचा त्यांनी वर्षाव केला होता अशी होती अण्णांच्या मायेची पाखर म्हणजे असं होतं त्यांनी या मुलांवर घातलेलं मायेचं पांघरून हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं म्हणजे लेखकांनी सांगितलं की हा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला म्हणजे अण्णांच्या वागण्याचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या डोळ्यांनी मी हे पाहिलं प्रत्यक्ष समक्ष पाहिलं सकाळी मी उठलो अण्णांना कडकडून भेटलो नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोर गरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळो हे सर्व रात्री लेखकांनी स्वत पाहिलं की अण्णा वसतिगृहातल्या मुलांची किती काळजी घेतात आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर लेखक अण्णांना अगदी कडकडून भेटले गच्च मिठी मारली आणि न कळत त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले अण्णा तुम्ही खरे खुरे म्हणजे त्यांचे जरी आई वडील नसतील तर तुम्ही खरेखुरे या मुलांचे आईबाप आ आईबाप आहात म्हणजे आई वडील आहात आणि या मुलांचेच नाही तर महाराष्ट्रातील जे गोरगरीब म्हणजे ज्यांची ज्यांना आई नाही वडील नाही ज्यांना शिक्षणासाठी पैसे नाही अशा सर्व गरीब मुलांचे तुम्ही पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळव ते तुम्हाला खूप खूप आयुष्य मिळो असे न कळत लेखकांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले अण्णा आयुष्यभर गोर गरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात मग त्यांना कर्मवीर ही त्यांना मिळालेली पदवी आहे ते आयुष्यभर या गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते झटत राहिले काम करत राहिले आणि रयत शिक्षण संस्था ही जी संस्था आहे त्या शिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू केल्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय म्हणजे कॉलेज सुरू केलं शैक्षणिक क्षेत्रातील त्यांनी हे जे मुलाचं योगदान दिलं मुलाचं काम केलं त्यामुळं त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात समजलं बाळांना सर्वांना पा मायेची पाखर पक्षी मायेपोटी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलांवर भाऊराव पाटील यांनी जीवापाड प्रेम केले शब्दार्थ पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे आधाशी हावरा किंवा खादाड रुचकर चवदार बिछाना अंथरून थंडीने कुडकुडणे खूप थंडी वाजणे पोटाशी धरणे मायेने जवळ घेणे ऊब म्हणजे उष्णता मायेचा वर्षाव करणे खूप प्रेम करणे उदंड खूप पुष्कळ समस्त बाळांनो मुलांनो या धड्यामध्ये आपण अण्णा गोरगरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी कसे आयुष्यभर झटत राहिले आणि त्यांनी केलेली शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं कार्य यामुळं त्यांना कर्मवीर म्हणून का ओळखलं जाऊ लागलं हे आपण पाहिलं तर लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल पाच ते सात ओळीमध्ये तुम्ही माहिती लिहायची आहे समजलं आहे सगळ्यांना थँक्यू